पाहिलत नील भैया, विक्रमनी ज्याच्यावर एवढा भरोसा ठेवला त्यांनी आपल्याकडे कशी पाठ फिरवली ते? आणि मदत करायची नव्हती म्हणून वाटेल ती कारण सांगत होता. आपलंच चुकलं देवयानी, आपण त्यांच्याकडे उगाच मोठ्या अपेक्षेने बघत होतो. एक बरं झालं बा, त्या लिंगप्पाचं खरं रूप तरी आपल्या समोर आलं. आता विक्रमला मी कधीच त्याच्याबरोबर काम करू देणार नाही. ती तर पुढची गोष्ट आहे, पण आता एवढे पैसे आपण कसे काय मॅनेज करणार आहोत? देवयानी तू नको काळजी करूस, काहीतरी मार्ग निघेल. नील भैया, माझ्या डोळ्यासमोर तरी कुठलाच मार्ग दिसत नाहीये. साईमानेही आपल्याला मदत करण्यास नकार दिलाय. देवयानी तुला सांगितलं ना, नको टेन्शन घेऊस. नील भैया, 3 दिवस, फक्त 3 दिवसाची मुदत दिली त्यांनी आपल्याला, तरीही तुम्ही एवढे शांत कसे? हो देवयानी, तरीही आम्ही शांत आहोत, कारण प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर आशेचा किरण दाखवणारी पहाट येते यावर विश्वास आहे आमचा. मकरा, अरे किती उशीर झाला तुला, मी खूप वाट बघत होते तुझी. काय झालं? योचा फोन आला होता, त्याला म्हणे माहितीये श्रावणी कुठे येते. काय, कुठे श्राऊ? मला माहित नाही, म्हणजे अभिलाषाशी बोलला तो, तिला सगळं सांगितलं त्याने. अभिलाषा कुठे? आता श्रावणी कुठे हे कळल्यावर ती घरात कशाला थांबेल, ती तडक निघाली तिला आणायला. मी म्हटलं तिला की तू येईपर्यंत थांब म्हणून. नाही असू दे, कदाचित तिने समजावल्यामुळे श्राऊ येईलही परत. हो, पण नेमका केटी तिथे असेल आणि आता ही. हो वहिनी, मी तिला सांगितलं होतं की त्या केटीच्या नादी नको लागायला. जाऊ दे ना, ठीक आहे, गेले ना अभिलाषा, कुठून ऐकावे ना, आपली श्राऊ परत आली म्हणजे मिळवलं. खरंय रे, तू आज चल, मी चहा टाकते. शाहू बेटा, असं नको ग वागूस. तू घर सोडून गेलीस हे फक्त आता घरातल्या लोकांना माहित आहे. बाहेर जर लोकांना कळलं तर तुझ्या बदनामी बरोबर देशमुखांची अब्रूही चव्हाट्यावर येईल. याचा विचार तू आधी करायला हवा होतास, आत्ता नाही. शेवढी असा हट्टीपणा करू नकोस ग. मॉम, तुला माहिती आहे ना मी किती हट्टी येते, मग काय इथे थांबून स्वतःचा वेळ वाया घालवतेस? जा इथून. एवढं सांगूनही तू जर तुझा हट्टीपणा सोडत नसशील तर मी सुद्धा तुझी आई आहे. तुला इथून घेतल्याशिवाय मी जाणार नाही. हॅलो, कशी आहेस देव? मी ठीक आहे वहिनी. एकटं वाटत असेल ना देव, एकटं वाटून घेऊ नकोस, आम्ही आहोत तुझ्या सोबत. देव, आम्ही रणवीर राजेंशी बोललो आहे आणि त्यांनी आश्वासन दिलंय भाऊजींच्या सुटकेसाठी सगळे प्रयत्न करण्याचं. वहिनी, विक्रमच्या केसचं तुम्ही टेन्शन खरंच घेऊ नका. नील भैया आहे तिकडे सगळी धावपळ करायला. माहिती आहे का आम्हाला, पण खरं सांगू याच गोष्टीचं थोडं वाईटही वाटतं आम्हाला. नील भाऊजी लहान आहेत यांच्यापेक्षा, पण तरी सुद्धा किती धीराने तुझ्या पाठीशी उभे राहिलेत. खरं तर यांनीच पुढाकार घेऊन हे आधी करायला हवं होतं, पण देऊ आता त्यांनी मान्य केलंय, ते आहेत तुमच्या पाठीशी. विश्वास बाळग तू, खरं सांगतोय आम्ही देऊ. कितीही झालं तरी रक्ताचं नातं आहे त्यांचं एकमेकांशी. रुसवे फुगवे कुठल्या घरात नसतात, पण ते फक्त
घराच्या आत. असं कसं शक्य आहे देऊ की एका भावाचा जीव आपल्या सख्या धाकट्या भावासाठी तुटणार नाही. वहिनी, मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही त्रास करून घेऊ नका. तिथे तिथे तुम्हाला काय सहन करावं लागत असेल याची कल्पना आहे मला. आम्ही एक सांगू देऊ, आत्ता तू फक्त विक्रम भाऊजींच्या केसवर लक्ष केंद्रित कर. काहीही मदत लागली तर आम्हाला सांग. आणि रणवीर राजे आहेत हा, त्यांनी शब्द दिला आम्हाला. विक्रम भाऊजींना सोडवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत. तूही स्वतःची काळजी घे देऊ. ठेव फोन. ठीक आहे वहिनी. भयासाहेब विक्रमच्या सुटकेसाठी काही प्रयत्न करणार नाहीत त्याची मला पूर्ण खात्री आहे. पण तुम्ही मात्र त्यांच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवला. किती भोळ्या आहात वहिनी तुम्ही. श्रावणी, तुला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही का ग? या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही. म्हणजे तुला असं म्हणायचंय की आता तुला त्या घराची गरज नाही, तुला तुझ्या आई वडिलांची गरज नाही. बस मॉम, बस आता. आता इथे तमाशा करू नकोस. तमाशा? श्रावणी, हा तमाशा नाहीये. श्रावणी, घरी यावं म्हणून मी काही करायला तयार आहे. घरातल्यांना मी समजावे, तू काळजी करू नकोस. अगदी सगळं पहिल्यासारखं असेल. तू फक्त घरी ये ग. श्रावणी, तुझ्या कसं लक्षात येत नाही ग? तू केटी तुला फसवतोय. शट अप मॉम. मुलगी म्हणून आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलं, पण इथे येऊ तू जर केटी विषयी काहीही बोलणार असशील ना, तर मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि हो, आता तुझा अजून इन्सल्ट होऊ नये असं जर तुला वाटत असेल तर ताबडतोब निघून जायचं. पाणी नाका तोंडाशी आलंय तरी तुम्ही अजून शांत कसे? साईमा, आम्ही तुम्हाला यापूर्वीच सांगितलं होतं या बाबतीत आम्ही काहीही करू शकणार नाही. आम्ही तुम्हाला हेच सांगायला आलोय की अजूनही वेळ गेलेली नाही. रणवीर, लोक काय म्हणतील याचा तरी विचार करा. अहो, निदान राजशिरक्यांच्या मान सन्मानासाठी तरी. मान सन्मान? राजे शिर्केंचा मान सन्मान? हो, त्यांनी आपल्याला आधीच काय कमी मनस्ताप दिला? आम्ही त्यांच्याकरता काही प्रयत्न करणार नाही.
आणि राहता राहिला प्रश्न लोक आमच्याबद्दल काय म्हणतील याचा. आम्हाला त्याची अजिबात पर्वा नाही आणि मला वाटतं या विषयावर आता चर्चा पुरे झाली. अभिलाषा काय झालं? श्रावणी भेटली पण काय अभिलाषा? तिचं वागणं बोलणं पाहिल्यावर ती खूप दूर निघून गेली असं वाटायला लागलं. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तिच्या पायाही पडले पण ती ऐकायलाच तयार नाही. तुम्ही काहीच का बोलत नाही? मला माहितीये श्रावणीच्या या वागण्याला मीच जबाबदार आहे असं तुम्हाला वाटत. तेही बरोबरच आहे म्हणा, पण श्रावणीच्या चुकांवर मी नेहमीच पांघरून घालत आले. पण मी आता ठरवलंय, जे काही श्रावणीच्या बाबतीत झालं ते अमोलच्या बाबतीत घडू नये म्हणून मी त्याला कायमच इथे बोलवून घेणार आहे. ही वार्षिक परीक्षा संपली की तो यापुढे आपल्या बरोबरच राहील. आपल्या श्राऊच्या बाबतीत हवं तर मी पुन्हा प्रयत्न करून बघतो. बघा हवं तर प्रयत्न करू, पण मला नाही वाटत ती तुमचं ऐकेल. हे बघा अभिलाषा, अभिलाषा कधी कधी आपल्यालाच आपल्या चुकांची जाणीव खूप उशिरा होते. श्रावणीला तू कायम पाठीशी घालण्याची चूक केलीस हे तू आता मान्य करतेस. मग श्रावणीलाही कळेल कदाचित. अंमलच्या बाबतीतही उशिरा का होईना, तू एक चांगला आणि योग्य निर्णय घेतेस. अर्थात आता तो आपला आज्ञाधारी अंमल आहे का, तोही आपल्या हातातून निसटून गेला आहे हे कळेल. शांत हो अभिलाषा. हे बघ, तुझ्या नकळत तुझ्या हातून काही चुका घडल्या आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाला तू जबाबदार आहेस. पण आता जर का तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय ना, आपण दोघं मिळून प्रयत्न करूया आणि या सगळ्या प्रकरणाचा शेवट चांगला कसा होईल ते बघूया. काय काय कुठे चाललीस? कोण तुम्ही? कोण तुम्ही? अरे वा,
तूही तुझ्या नवऱ्यासारखा आम्हाला विसरलीस का काय? कुठे आहे तो तुझा खुनी नवरा? तो लपलाय का तू लपून ठेवलास? हा बोल. हे बघा, विक्रमवर उगाच आरोप करू नका. जे घडलं ना तो एक अपघात होता. विक्रमचा काहीच दोष नाहीये. प्लीज विक्रमला कोणी ठरवू नका. मी हात जोडते. त्याच्यामुळे तर आमचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे. शेवटी तो राज शिर्के ना. पिढ्यानपिढ्या आमच्यासारख्या लोकांना पायदळी तुडवतच आलेले आहेत ते. आतापर्यंत तुझं नाव खूप ऐकलं होतं तुझ्याबद्दल आणि तुझ्या आजोबांबद्दल. पण नाही, तू पण त्यांच्यासारखीच निघालीस. शेवटी त्यांचीच बाजू घेतलीस ना? नाही ओ, मी त्याची बाजू घेत नाहीये. मी फक्त विक्रमची बाजू तुमच्या समोर मांडते. विक्रमलाही तुमची काळजी वाटते. त्या अपघातामुळे तुम्हाला जेवढ्या यातना झाल्यात ना, तेवढ्याच यातना विक्रमलाही झाल्यात. असं लपून बसून काय आमचे आता त्याला कळणार आहेत का? विक्रम नसला तरी मी आहे ना. तुम्हाला न्याय कसा मिळेल याची मी काळजी घेईन. विश्वास ठेवा माझ्यावर. तुझ्यावर विश्वास ठेवायचा? तुझ्यावर आम्ही कसं तकतो ते तुला दाखवते. चल युनियन लीडर प्रकाश भिंगारडे आपणच का? नमस्कार, बोला. युनियन लीडर म्हणून तुमचं पुढचं पाऊल का असणार आहे? काहीही झालं तरी आमच्या कामगारांना न्याय मिळवून देणं आणि त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची आमची तयारी आहे. तुमची तयारी आहे हो, पण ते राजेश शिर्के आहे. आज त्यांच्याकडे पैसे आहे, सत्तेचं पाठबळ आहे. तेव्हा तुमची युनियन त्यांना टक्कर देईल असं वाटतं का तुम्हाला? असं म्हणतात तुम्ही पत्रकार मंडळी नेहमी सत्याची बाजू घेता आणि आज ती वेळ आलेली आहे. तुम्ही सगळेजण जर आमच्या बाजूने उभं राहिलात तर आम्हाला काहीही अशक्य नाही. आणि जी काही परिस्थिती आहे ती तुमच्या समोरच. या वस्तीतल्या एका बाईनं तिचा नवरा आणि मूल दोन्ही गमवलं त्या अपघातात. तिचा काय दोष होता? तात्या, आमच्या तात्याचे दोन्ही हात गेले. त्याच्या कुटुंबात कोणी नाही हो कमवणारं. त्यांनी कुठं जायचं? आणि ही फक्त उदाहरणं आहेत. या वस्तीतल्या घराघरांमध्ये त्या अपघातात दगावलेले किंवा जखमी झालेले किमान एक तरी माणूस आहे. आणि ह्या सगळ्याला फक्त आणि फक्त विक्रमादित्यच कारणीभूत. अच्छा, म्हणजे विक्रमादित्यांकडून तुमची काय अपेक्षा आहे? नुकसान भरपाई. आम्ही दिलेल्या मुदतीत आम्ही मागितलेली नुकसान भरपाई त्यांनी आम्हाला द्यायची एवढीच आमची मागणी. पण विक्रमादित्यांचं मत काय? त्यांच्या मताशी आम्हाला काहीच घेणं देणं नाही. जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काची आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार. विक्रमादित्य, 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 विक्रमादित्य. आम्ही कुठल्या परिस्थिती तुम्ही बघतोय ना ते बघायला चाल. काय हिंमत तुझी? अहो सोडा, अहो सोडा. येते म्हटलं ना. चला. देवयानी मॅडम, विक्रमादित्य पळून गेल्याचा आरोप केला जात आहे, तुमचं काय मत आहे? हो प्लीज, कामगार आरोप करतायत मी समजू शकते. पण तुम्ही तरी विक्रमला समजून घ्या. विक्रम पळून गेलेला नाहीये. आम्ही त्याला इकडून जायला सांगितलंय. ते स्वतः निघून गेले काय की तुमच्या सांगण्याने ते निघून गेले काय? पण ही आजची सत्य परिस्थिती पाहिल्यानंतर ते त्या घटनेला फेस करू शकत नाहीत हे त्रिवार सत्य आहे, बरोबर आहे? अजिबात नाही, असं नाहीये. कामगार विक्रमच्या जीवावर उठले होते म्हणून आम्ही त्याला इथून जायला सांगितलंय. आणि राहिला प्रश्न परिस्थितीला फेस करण्याचा, तर विक्रम नसला म्हणून काय झालं? मी आहे ना. तुम्ही आहातच, म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की त्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांबद्दल तुम्ही कोणता निर्णय घेतलेला आहे? हे बघा, कामगारांना योग्य ती मदत केली जाईल, त्यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईल. पण आधी तुम्ही सगळे एक गोष्ट लक्षात घ्या. जे घडलं तो एक अपघात होता, दुर्दैवी घटना होती. त्यासाठी विक्रमला दोष देणं सोडून द्या प्लीज. अहो, पण विक्रमादित्याने सुरुवातीपासून मालक म्हणून व्यवस्थितपणे जबाबदारी पार पाडली असती तर आज ही दुर्घटना घडली नसती. विक्रमला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे. तुमचं जबाबदारी पुरण काय? त्या एसी केबिन मध्ये बसायचं आणि कामगारांचं भलं करतो असं नाटक करायचं. आता इथं आलासात ना तर बघा, बघा तुमच्या कामगारावर तुमच्यामुळे तुमच्या कर्तृत्व आणि काज वेळ आणली. हा संत्या,
कामावरून येताना खाऊ घेऊन येतो म्हणून बाप गेला, अजूनही वाट बघतोय. त्याचा बाप आता हयात नाही, कसं सांगणार त्याला? हे धोंडू काका, दोन तरुण मुलांना खांदा द्यायची वेळ त्यांच्यावर आली. त्यांच्या चितेला आग देऊन आल्यावर कसा जगत असेल तो माणूस? विचार करा, विचार करा. देवयानी मॅडम बोला. जाऊ देव, मी तरी काय बोलणार. आणि आयुष्य आरामात लहानाचं मोठं झालेलं त्या विक्रमादित्याला काय कळणार या रस्त्यावरच्या कामगारांचे दुःख? एक मिनिट, एक मिनिट.